हॅलो, हा डॉक्टर साहेब बोला. काय करा सगळं तुमचे भोकरदन, सिल्लोड, जालना, संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, देवगाव राजा, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, तसेच इकडं अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, वाशिम, लोणार, सगळ्या शेतकऱ्याला उद्याचे 26-27 जरा सतर्क करा म्हणून सांगा. बर बर, 2 दिवस शेतात काय करा, वातावरण झालं की शेतात थांबू नका, कारण विजेचा खूप पाऊस पडणार, विजेचा राहणार ना, पाणी साचल इतका पाऊस पडणार. म्हणजे उद्या जे उद्या आणि परवा उद्या 26-27 विजेचा, पाण्याचा आणि गारांचा संभाव्य धोका असू शकतो, बरोबर आहे? नाही नाही, असू शकतो नाही, येणारच आहे, कन्फर्म आहे. कन्फर्म आहे का? आणि तुम्हाला सांगतो मग भाग कोणता कोणता सांगतो, त्याच्यामध्ये जालना जिल्हा संपूर्ण, बरोबर आहे, संभाजीनगर अर्धा, त्याच्यानंतर सिल्लोड आहे तुमचं, पुन्हा त्याच्यानंतर भोकरदन आहे, जळगाव आहेत, जळगाव मध्ये टोटल तिकडे संपूर्ण भागच आहे, त्याच्यानंतर सिंदखेड राजा आहेत, म्हणजे आजूबाजूचे मावरा, म्हणजे सगळेच आहे तुमच्या इकडले सगळे खाली, इकडे जसं इथून तुमच्यापासून म्हणजे इकडे खाली नागपूर पर्यंत सगळीकडेच पाऊस पडणार आहे. वारं, पाऊस, विजा, गारा. बर, चालेल. 26-27 तीन दिवस जरा सतर्क करा म्हणा, शेतात जे असतं थांबू नका, झाडाखाली थांबू नका, विजेपासून स्वतःचं संरक्षण करा, जनावरांची विशेष काळजी घ्या. जनावर ह्या 2-4 दिवस घरीच बांधा. बरोबर बरोबर, हो, चालू.